विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलाय. दरडोई उत्पादनात कर्नाटक आणि तेलंगणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील कृषी उत्पादनांमध्ये 8% घट झाली असल्याची अपेक्षा ही चिंताजनक आहे असं या पाहणी अहवालात समोर आलंय. कृषी आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रात 2.7% अपेक्षित घट अपेक्षित असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद आहे. मागील वर्षी हा दर 3.1% होता, त्यात यंदा घट होऊन तो 0.4% घसरण्याचा अंदाज आहे. एकीकडे कृषी क्षेत्रामध्ये घट असताना दुसरीकडे उद्योग क्षेत्रातही घट पाहायला मिळते. उद्योग क्षेत्रात 0.7% घट होण्याचा अंदाज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.